नमस्कार शेतकरी बंधू भगिनीनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत शासन देतील वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे आपल्याला जसं की शेततळी आहेत मागील तळ शेततळ हा एक योजना यशस्वीरित्या राबवत आहे आणि आजच्या भागामध्ये आपण या शेततळ्यांचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय आहे शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत प्राध्यापक मधुकर मोरे सहाय्यक प्राध्यापक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत मुळात सर शेत तळी हे अतिशय महत्वाचा पर्याय आपल्याला सूक्ष्म सिंचनाच्या बाबतीत किंवा एकूणच संरक्षित सिंचनाच्या बाबतीत उपलब्ध आहे तर याच्याबद्दल आपण बोलूयात पण सुरुवातीलाच मुळात राज्यातील पावसाच्या परिस्थितीविषयी आपण काय सांगाल आज आपण महाराष्ट्र राज्यातील पावसाची जर परिस्थिती पाहिली तर पावसाचं जे प्रमाण आहे यामध्ये चारही विभागामध्ये फार मोठी तपाव होत आहे पण हे आज आपण पाहतोय मागील चार ते पाच वर्षापासून पर्जन्यमानाचे दिवससुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहेत राज्यातील पर्जन्यमानाचा जर आपण विचार केला तर सरासरी पर्जन्यमान दिवस हे कोकणामध्ये पंच्याण्णव मराठवाड्यामध्ये शेहेचाळीस विदर्भामध्ये पंचावन्न आणि पश्चिम महाराष्ट्रात एक्कावन्न आहेत आणि हे प्रमाण अजूनही कमी होतं आहे आणि आता असे म्हणायची वेळ आलेली की पावसाळा हा आता दिवसाचा नाही तर काही तासांचा होतोय की काय आणि त्यामुळं फार मोठी म्हणजे करोडो विशेषतः जे शेती पूर्णतः पावसावर अवलंबून आहे त्या शेतीच्या बाबतीमध्ये फार मोठी म्हणजे पावसाचं जे वितरण असेल आगमन आणि निर्गम यामुळे जी कमालीची अस्थिरता निर्माण झालेली आहे नक्कीच आणि हीच एक आपत्कालीन परिस्थिती असू शकत असू या पद्धतीचा अनिश्चित किंवा अनिमित पाऊस सर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शेततळी हे खूप मोठं वरदानच आहे मग याचा विचार करता म्हणून कोरडवाहू मध्ये जर आपल्याला शेततळ्यांचं महत्व सांगायचं झालं तर आपण काय सांगाल आता आपण पाहतोय की पावसाचा जो अनियमितपणा आपण लहरीपणा म्हणू त्यावर आपल्याला नियंत्रण किंवा बंधन घालणं आपल्याला शक्य नाही पण जो काही आपल्याला जो पाऊस उपलब्ध होतो त्या पावसाच्या पाण्याचं जर आपण योग्य नियोजन व्यवस्थापन करून त्या पाण्याचा जर आपण वापर केला तर शेतीला निश्चितच करोड शेतीची जी उत्पादकता आहे ती अबाधित किंवा शाश्वत राखण्यास आपल्याला उपयोग होईल आज आपण बघतोय की आपल्या राज्यातील बऱ्याचशा जमिनी ह्या काळ्या किंवा मातीच्या आहेत तर अशा जमिनीमधून जे काही पावसाचं पाणी वाहून जाण्याचं जे प्रमाण आहे हे तीस टक्क्याच्या आसपास आहे आणि जे शेतावरून जे पाणी पावसाचं वाहून जातं अतिरिक्त हे आपल्याला विशिष्ट ठिकाणी खोलगट खड्डे खोदून आपण ते पाणी साठवलं हो आणि पावसाची जी दीर्घ उघडीप आहे आपण त्याला स्पेल म्हणतो त्या उघडीपीच्या काळात तर आपल्याला पिकाला खरीपिकाच्या कालावधी एक किंवा दोन संरक्षित सिंचन देता आले तर निश्चितच या शेततळ्याच्या माध्यमातून आपण जे काही पावसाचं जे काही सध्याचं जे लहरीपणा किंवा वितरण असेल तर आणि बऱ्याच वेळा काय होतं की पावसाळ्याच्या काळा कालावधीमध्ये आपल्याला एक किंवा दोन चांगले पाऊस मिळतात आणि अशा पावसामध्ये काय जास्त तीव्रतेचे पाऊस आपण म्हणू आणि अशा तीव्रतेचे जास्त पाऊस कमी कालावधीत जास्त पावसाचं प्रमाण म्हणजे जास्त तीव्रता तर अशा तीव्रतेचा पाऊस ज्यावेळेस पडतो त्यावेळेस जमिनीमधून पाणी वाहून जाण्याचं प्रमाण हे जास्त असतं आणि हे जर आपल्या शेतामध्ये जर शेततळी असतील तर ते अतिरिक्त वाहून जाणारं पाणी आपण शेततळ्याच्या माध्यमातून साठवू शकतो आणि त्याचा वापर आपल्याला पिकांच्या खरीप पिकांच्या संरक्षित सिंचनासाठी निश्चितपणे करता येतो नक्कीच परंतु जर आपल्याला या शेततळ्यांचं जे काही फायदे आहेत याबद्दल जर सविस्तर बोलायचं झालं तर आपण काय सांगाल सर शेततळ्याचे शेतीला जे आपण पूरक सिंचन किंवा संरक्षित सिंचन देण्याबरोबरच इतरही काही फायदे आहेत आपण शेततळ्याच्या माध्यमातून आपल्या शेतातून जे अतिरिक्त जे पाणी वाहून जाणार आहे तर ते पाणी आपण आपल्या शेततळ्यात अडवू शकतो आणि त्यामुळं काय होतं की आपोआपच आपण जे भूजल पुनर्भरण आहे यालासुद्धा आपण ते वृद्धिगत करू शकतो त्यासोबत जी माती आपल्या पाण्यासोबत वाहून येते बर आपण तर ती सुपीक मातीसुद्धा आपण शेततळ्याच्या माध्यमातून शेततळ्यामध्ये ती साठवली जाते जातेला आपण मृद आणि जलसंधारण हे दोन्ही कामं शेततळ्याच्या माध्यमातून होत असतात तसेच शेततळ्यात जे साठलेलं पाणी या पाण्याचा वापर आपल्याला जनावरांना पिण्यासाठी होऊ शकतो इतर कामांसाठी होऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे पाणी आपण खर्चून म्हणजे पैसे खर्चून आपण साठविलेलं असतं या पाण्याचा उपयोग हा संरक्षित सिंचन साठीच झाला पाहिजे हा खरा शेतकऱ्याचा मुख्य उद्देश आहे आणि तो जर झाला तरच आपल्याला जी काही पिकाची जी उत्पादकता आहे Uh, कोरडवाहू शेतीतील स्थिर uh, करता येईल आपल्याला नक्कीच सर एवढं महत्वाचं हे शेततळे आहे तर या शेततळ्यांचं ज्यावेळेला आपल्याला व्यवस्थापन करायचं तर सुरुवात ज्या वेळेला हे शेततळ आपल्याला आपल्या प्लॉटवरती आपल्या शेतात घ्यायचं आहे तर त्यासाठी म्हणून आपल्याला सुरुवातीच्याच कालावधीमध्ये किंवा काळामध्ये आपल्याला जागेची निवड तेवढीच महत्वाची आहे त्याची पूर्वतयारी सुद्धा आपल्याला काही करावी लागते तर मुळातच या शेततळ्यांसाठी जागेची निवड आपण कशी करावी याबद्दल सांगाल आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जर आपल्या शेतात शेततळं घ्यायचं असेल तर आपल्या शेताचं जे आकारमान आहे आपण त्या शेततळ्याचं पाणलोट क्षेत्र म्हणजे किती क्षेत्रावरून त्या शेततळ्याला पाणी उपलब्ध होतं याचा विचार करूनच आपण शेततळ्याचा आकार घ्यावा कारण आज शासनाच्या ज्या विविध योजना आहेत मागेल त्याला शेततळी योजना आहे किंवा राष्ट्रीय फलोद्यान माध्यमाच्या योजनातूनही असे शेळी शेततळी अनुदानाच्या तत्वावर शेतकऱ्यांच्या शेतावर घेतली जातात तर या वेगवेगळ्या आकाराची सुद्धा आहेत पण शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्राचा विचार करणं गरजेचं आहे आता शेततळ्यासाठी जागा निवडताना शक्यतो ज्या जमिनीत पाणी मुरण्याचं प्रमाण कमी आहे विशेषतः चिकणमाती किंवा काळ्या जमिनी निवडाव्यात वालुकामय सचित्र खडक असलेल्या जमिनी की ज्यामध्ये पाणी पाजरण्याचं प्रमाण जास्त असतं अशा जमिनी शेततळ्यासाठी निवडू नये तसेच दलदलीच्या जमिनी ह्यासुद्धा शेततळ्यासाठी निवडू नये आणि शेततळ्यासाठी जमीन निवडताना शक्यतो त्या जमिनीचा उतार हा तीन टक्केपर्यंत असावा सर्वात महत्त्वाची गोष्ट चांगली जमीन ही शेततळ्यासाठी वाया जाणार नाही कारण ह्याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे कारण आज आपण बघतोय की दिवसेंदिवस आपली जमीन धारणा प्रतिव्यक्ती धारणा ही कमी कमी होत आहे त्यामुळे शक्य असल्यास आपल्याला पडीत जमिनीवर आपण शेततळं घेतलेलं कधीही चांगलं आणि जागा निवडताना जर आपण खोलगट जागा शेततळ्यासाठी निवडली तर कमी खोदकामामध्ये आपल्याला जास्त पाणीसाठा सुद्धा करता येतो तर या गोष्टी शेतकरी बांधवांनी लक्षात घेतल्या पाहिजेत Yes. त्याचबरोबर ती सर या शेततळ्यांचं आकारमान आपल्याला काही का विचार करून आपल्याला याचं नियंत्रण करणं गरजेचं असतं किंवा व्यवस्थापन असतं तर मग याच्या आकारमानाच्या बाबतीत आपण काय सल्ला द्याल नक्कीच कारण शेतकरी शेततळी जे आहेत तर यामध्ये येणारा जो पाणी आहे हे पावसाचं जे अतिरिक्त पाणी त्याला आपण अपधाव म्हणतो जे जमिनीवरून अतिरिक्त पाणी वाहून जातं तर अशा पाण्यानं अशी शेततळी भरली जातात तर त्यामुळं ही एका प्रकारची विनास्तरीत शेततळी आपण म्हणू की याला एक प्रवेशद्वार असतं आणि दुसरं जास्तीचं पाणी काढून देण्यासाठी त्याला निर्गमद्वारसुद्धा असतं तर अशी शेततळी भरण्यासाठी आपल्या जे क्षेत्र आहे आपण शेततळ्या जे आपल्या शेतामध्ये आपल्याला जे शेततळं घ्यायचं आहे त्या क्षेत्र किती क्षेत्रावरून त्या शेततळ्यामध्ये पाणी येतं त्याला आपण पाण त्या शेततळ्याचं पाणलोट क्षेत्र असं म्हणतो आणि याचा विचार करून आपल्या आपण जे शेततळ्याचा आकार ठरवणं गरजेचं आहे आता नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संशोधन करून मराठवाड्यातील जी भौगोलिक रचना आणि हवामानाचा हो विचार करून जे जे संशोधन केलं आणि त्यामध्ये शेततळ्याच्या आकारमाना विषयी जी शिफारस केली त्यामध्ये एक हेक्टर पाणलोट क्षेत्र असलेल्या शेततळ्याचा आकार हा वीस बाय वीस वीस मीटर बाय वीस मीटर आणि तीन मीटर खोला असावा अच्छा दोन हेक्टर पाणलोट क्षेत्र असलेल्या शेततळ्याचा आकार हा पंचवीस मीटर बाय पंचवीस मीटर आणि तीन मीटर खोला असावा आणि तीन हेक्टर पाणलोट क्षेत्र असलेल्या शेततळ्याचा आकार हा पंचवीस सॉरी ती तीस बाय तीस मीटर आणि तीन मीटर खोला असावा आणि शेततळ्याला हे करत असताना बाजूचा उतार देणंसुद्धा गरजेचं आहे तर एकाशे एक किंवा एक पॉईंट एक पॅस एक अशा पद्धतीनं आपण जर जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला त्याला बाजूचा उतार द्यावा लागतो आणि अशा पद्धतीनं आपण शेततळ्याचा आकार ठरवणं गरजेचं आहे गरजेचं आहे नक्कीच कारण आपल्याला जेवढं मोठं पाणलोट क्षेत्र आहे तेवढा विचार करता आपल्याला आकारमान निश्चित करायचं आहे म्हणजे सर मुख्यतः या शेततळ्यांचे मुख्यतः कोणते प्रकार पडतात आपल्याला कशा पद्धतीने हे तयार करतात याबद्दल सांगाव महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या राज्यामध्ये दोन प्रकारची शेततळी घेतली जातात शेततळी म्हणजे एकतर विना अस्तरीत शेततळी जी की केवळ पावसाच्या पाण्यानं किंवा जे पावसाचं जे अतिरिक्त पाणी आपण म्हणू आपदावानं ती भरली जातात आणि अशा शेततळ्यांना कुठलंही प्लॅस्टिक फिल्मचं अस्तरीकरण नसतं याला एक प्रवेशद्वार असतं त्यामध्ये जे आपल्या शेतावरून जे अतिरिक्त वाहून आलेलं पाणी ते त्या प्रवेशद्वाराद्वारे त्या शेततळ्यात येतं आणि शेततळं पूर्ण भरल्यानंतर ते व्यवस्थितरित्या बाहेर काढून देण्यासाठी सुद्धा आउटलेट किंवा त्याला आपण निर्गमद्वार म्हणू त्याचीसुद्धा आपल्याला व्यवस्था करणं गरजेचं आहे आता शेततळ्याचा दुसरा जो प्रकार आहे हे मोठ्या आकाराची शेततळी किंवा सामूहिक शेततळी म्हणून ती म्हणजे मन अस्तरीत शेततळी आणि या शेततळ्यांना प्लॅस्टिकचं अस्तरीकरण केलं जातं यामुळं काय होतं की जे शेततळ्यामध्ये पाण्याचा जो पाजर होतो पाण्याच्या पाजरामुळे जी काही शेततळ्यात साठलेल्या पाण्याची घट होती ही पूर्णतः थांबविली जाते विशेषतः ही जी अस्तरी शेततळी आहेत ही साठवणूक शेततळी म्हणून त्याचा उपयोग केला जातो अशा शेततळ्यांचा आकार हा तुलनेने मोठा असतो आणि ही शेततळी ही बोरवेलच्या पाण्यानं विहिरीच्या पाण्यानं किंवा नदीच्या पाण्यानं भरलेली असतात यामुळे अशा शेततळ्यांना कुठं इनलेट किंवा आउटलेटची व्यवस्था नसते अच्छा तर हे या दोन्ही शेततळ्यामधलं फरक आहे अच्छा बरं मग जर ज्यावेळेस सर आता तुम्ही म्हणालात की अस्तरीकरण असलेले पण शेततळी असतात तर मुळातच शेततळ्यांसाठी ज्यावेळेला अस्तरीकरण करायचं असतं त्यावेळेला आपल्याला काही काळजी घेणं नक्कीच गरजेचं आहे तर त्या काळजीच्या बाबतीत आपण काय सल्ला द्याल आज प्रत्येक शेतकरी बांधव बांधव जो आपल्या शेतामध्ये पाण्याचा शाश्वत पाणीसाठा करण्यासाठी अशा तऱ्हेची अस्तरी शेततळी घेण्यामागे फार मोठ्या प्रमाणावर त्याचा ओढ आहे आणि हे अस्तरीकरण करत असताना त्यानं काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे आपण जी अस्तरीकरणासाठी जी प्लॅस्टिक फिल्म वापरणार आहोत ती नामांकित कंपनीची असली पाहिजे आय एस आय मार्क असलेली असली पाहिजे आणि तिची किमान जाडी जी आहे पाचशे मायक्रॉन किंवा पाचशे जी एस एम ग्रॅम पर स्क्वेअर मीटर हे असणं गरजेचं आहे आता ही अस्तरीकरण करत असताना आपण ज्यावेळेस शेतकऱ्या शेत शेततळ्याचं खोदकाम पूर्ण करतो त्यावेळेस आपण काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे त्यामध्ये चारही बाजू शेततळ्याच्या चा, किंवा शेततळ्याचा तळाचा भाग यामध्ये कुठेही खड्डे असू नयेत आणि जरी काही लहान मोठे दगड गोटे जर असतील तर ते आपण वेचून घेतले पाहिजे आणि जर काही चारी बाजूवर किंवा तळाच्या पृष्ठभागावर काही जर खडे असतील तर तर ते आपण मातीनं भरून घेतले पाहिजे त्यानंतर शेततळ्याची चा। जी वरची बाजू त्याला आपण माथा म्हणतो तर या माथ्याच्या चारी बाजूनं एक मीटर अंतरावर आपल्याला एक फूट बाय एक फूट आकाराचा चारी बाजूनं चर खोदून घेणं गरजेचं आहे आणि यानंतर आपण काय करायचं की शेततळ्या शेततळ्यामधील पृष्ठभागावर आणि चारी बाजूनी जी प्लॅस्टिक फिल्म पसरून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्या चारी बाजूला जे आपण चर त्या त्याच प्लॅस्टिक फिल्मचे चारी काठ आपल्याला त्या चरामध्ये बुजवून त्यावर माती टाकणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला ह्या प्लॅस्टिक दोन प्लॅस्टिक फिल्मचा जोड द्यायचा आहे तर त्याच्याकडा एकावर एक ठेवून एक तर प्लॅस्टिक फिल्मचा जोड देणं गरजेचं आहे हे करत असताना कारण ही शेततळी ही जास्त मोठ्या आकाराची आणि जास्त खोलसुद्धा असतात साधारण पाच ते साडेपाच मीटर खोलीची शेततळीत आज तरीत तर हे करत असताना कुठले जनावरं किंवा त्या शेतात जाऊ नये म्हणून अशा शेततळ्यांना तारेचे कुंपण करणं फार गरजेचं आहे तर ही काळजी शेतकरी बांधवांनी आणि दुसरी गोष्ट जर आपण तारेचं कुंपण केलं तर जनावरं आत जाणार नाही आणि आपली जी प्लॅस्टिक फिल्म आहे तिला सुद्धा कुठलाही बाधा होणार नाही नक्कीच म्हणजे ते फाटणार नाही किंवा त्याच्यामुळं मग होणार जे काही पाण्याचा आपल्याला टाळता येईल नक्की सर ज्यावेळेला आपल्याला या शेततळ्याच्या साठा चांगला झालेला असतो या पाणी साठ्यामध्ये काही चुकांमुळं किंवा अस्तरीकरणाच्या बाबतीत जर काही चूक झाली तर याची घट होते किंवा याचं पर्क्युलेशन होतं जे झिरप म्हणू शकतो आपण पाणी तर याच्या बाबतीत विचार करता साठवणुकीतलं पाण्याची घट आपल्याला कशी रोखता येईल आता आपण जे शेततळ्यामध्ये पाणी साठवतं गटी होता गट, तर या पाण्याची घट ही मुख्यतः दोन प्रकारे होत असते एक म्हणजे बाष्पीभवनामुळे होणारी घट आणि दुसरी म्हणजे पाणी पाझरण्यामुळे होणारी घट तर अस्तरीत शेततळ्यामध्ये आपण ज्यावेळेस शेततळ्याला आस्तरीकरण करतो म्हणजे प्लॅस्टिक फिल्मचं आस्तरीकरण करतो यामध्ये आपण शंभर टक्के पाणी पाझरण्यामुळे जी होणारी घट आहे ही आपण थांबू शकतो राहिलेली जी आहे तर बाष्पी जी घट आहे आज आपल्याला बाजारामध्ये काही रासायन रसायनं अल्कोहोल अल्कोहोलसारखं जे रसायन मिळतं तर त्याचासुद्धा आपण तवंग जो आहे तो पाण्याच्या पृष्ठभागावर तयार करू शकतो किंवा निमतेलाचासुद्धा वापर आपण दर पंधरा दिवसांनी तीस मिलीलिटर प्रति चौरस मीटर या प्रमाणात सुद्धा करू शकतो यामुळं बाष्पीभवन जे होणार आहे शेततळ्याच्या साठलेल्या पाण्याचं त्यामध्ये कमी प्रमाणात ते बाष्पीभवन होत असतं ब But... दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण शेततळ्याला एक चारी बाजूनं आपण बांध वगैरे टाकू शकतो त्यामुळं जो वारा वाऱ्याला थोडाफार प्रतिबंध होतो यामध्ये काही अंश आपण जे बाष्पीभवन आहे याचं प्रमाण कमी करू शकतो तसेच शेततळ्यावर आपण शेडनेटचं आच्छादन सुद्धा एक मीटर अंतरावर आपण जर शेततळ्यावर शेडनेटचं जर आच्छादन केलं यामध्ये सुद्धा हो बाष्पीभवना आपण जी काही होणारी जी पाण्याची जी, जी घट आहे त्याला काही प्रमाणात आपण कमी करू शकतो बसर ज्यावेळेला या पाण्याला साठवलेलं जे पाणी आहे या पाण्याचा वापर करणं हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे मग अशा वेळेला याचा जो काही पाण्याचा वापर होणार आहे तो कार्यक्षमतेने होणं गरजेचं आहे योग्य तोच वापर होणं गरजेचं आहे तर या कार्यक्षम वापराबद्दल आपण काय सांगाल अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे कारण शेततळ्याचा मुख्य उद्देशच हा की शेततळ्यात जे काही उपलब्ध होणारं पाणी त्याचा संरक्षित सिंचनासाठी वापर होणं हाच आहे त्याचे दुसरे अनेक फायदे जरी असतील तरी कारण ज्यावेळेस आपली राष्ट्रीय विकास परिषदेनं आपल्या कृषी विकासाचा जो दराचा जो उद्देश आहे चार टक्के ठेवला तर त्यामध्ये जो शेततळी घेण्यामागचा मूळ उद्देशच हा आहे की शेततळ्यातील साठलेल्या पाण्याचा हा सिंचनासाठी वापर झाला पाहिजे कारण हे शेततळ्यात का साठलेलं पाणी हे आपण खर्चून साठवलेलं असतं हे काही आपल्याला सहजासहजी मिळालेलं नसतं त्यामध्ये जरी शेततळ्यासाठी शासन अनुदान जरी देत असेल तरी तरीसुद्धा एक शासनाचा सुद्धा त्यामध्ये एक काही निधी त्यामध्ये शेततळी खोदकामासाठी खर्च झालेला असतो त्यामुळे त्या पाण्याचा साठलेल्या पाण्याचा शेत शेतकऱ्यांनी ज्यावेळेस सिंचनासाठी वापर करायचा तर तो कार्यक्षम वापर होण्याच्या दृष्टीनं सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे त्यामध्ये मग ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन कारण प्रवाही सिंचन पद्धतीनं शेततळ्यातील पाण्याचा वापर करू नये कारण आपण ते पाणी पैसे खर्चून हे केलेलं असतं आणि जर आपण सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर केला तर कमी पाण्यामध्ये आपल्याला जास्तीत आणखी जास्तीचं क्षेत्रसुद्धा आपल्याला सिंचनाखाली आणता येत राहू शकतो तर ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे नक्कीच आहे कार्यक्षम वापरामध्ये आपल्याला सूक्ष्म सिंचनाचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्याचद्वारे हे जर सिंचन आपण केलं तर आता आपण सांगितल्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात आपण त्यातल्या त्यात क्षेत्रावरती याचं याद्वारे सिंचन करू शकतो आम्ही विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर जे शेततळ्यातील पाण्याचा संरक्षित सिंचनासाठी वापर यावर काही संशोधन हाती घेतलं आणि हे दोन तीन वर्षाचा जो काही आमचा अभ्यास आहे विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर त्यामध्ये आपण जर सोयाबीनसारख्या पिकाला फक्त शेततळ्यात साठलेल्या पाण्याचा वापर एका संरक्षित सिंचनासाठी केला ज्यावेळेस शेंगा भरण्याच्या अवस्थेत पावसाची उघडीप होती एक पंचवीस तीस दिवस पाणी नव्हता तर त्यामुळं सत्तावीस टक्के उत्पादनात वाढ आली दुसरं तुरीसाठी कारण जर शेततळ्यात पाणी उपलब्ध असेल तर तुरीलासुद्धा त्याचा आपल्याला वापर करता येतो तो तर तुरीच्या उत्पादन उत्पादनातसुद्धा आपल्याला साधारण पंचवीस टक्क्यापर्यंत वाढ आली आणि करडईला फक्त एक पाणी संरक्षित सिंचन दिल्यामुळं करडईचं उत्पन्न हे पारंपरिक पद्धतीपेक्षा म्हणजे जी न दिलेल्या करडईच्या तुलनेत दुपटीनं आढळून आलं तर हे फक्त ह्याचा वापर करत असताना आपल्याला आधुनिक सिंचन पद्धतीचासुद्धा कारण अवलंब करणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा शेततळी असतात पण शेततळ्यातील पाण्याचा वापर करण्यासाठी शे शेतकरी बंधूंना काही अडचणी येऊ शकतात कारण तिथे विद्युत पुरवठा नसतो किंवा काही तर अशा परिस्थितीमध्ये आज बाजारामध्ये काही जे इंधनावर चालणारे काही पंप आहेत तीन एच पीचा असेल पा तर अशा पंपाचा वापर करून आणि त्याला जर आपण स्प्रिंकलर शेटची वगैरे जर जोड दिली तर त्या पाण्याचा कार्यक्षम वापर होऊ शकतो नक्कीच आता जसं तुम्ही म्हणाल पिकाच्या वाढीनुसार आपल्याला हे संरक्षित सिंचन देणं नक्कीच गरजेचं आहे त्यामुळेच हा आपण बोलताना देखील बोलतो की कार्यक्षम वापर होणं गरजेचं आहे तर पिकाच्या वाढीनुसार आणि योग्य पद्धतीने जर आपण याचं सिंचन केलं तर मात्र आपण या पाण्याचा योग्य वापर करू शकतो कार्यक्षम वापर करू शकतो आणि त्यातनं आता तुम्ही सांगितलेल्या उदाहरणापैकी त्याची उत्पादनामध्ये देखील वाढ आपल्याला दिसून आलेली आहे मग सर शेतकऱ्यांचं आपल्याला मुळातच एक महत्वाची भूमिका आहे कोरोडोहू शेती करत असताना आणि ही एक प्रकारचं संजीवनीच आहे मोठा पर्याय देखील आहे मग या शेततळ्यांचा आपल्याला कशा प्रकारे देखभाल आणि दुरुस्ती करता येईल याबद्दल समजावं आता शेततळ्यांची नियमितपणे देखभाल दुरुस्ती करणं हे जे काम आहे हे पूर्णतः लाभार्थी किंवा शेतकऱ्याचं आहे कारण शेत करे शेततळी खोदण्यासाठी शासन हे <coughs> शंभर टक्के अनुदान देतं पण पुढची जी जबाबदारी निश्चितपणे शेतकरी किंवा लाभार्थी बंधूंची आहे तर त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शेततळ्यामध्ये पाण्यासोबत जो गाळ येतो तो, तो गाळ आपण नियमितपणे दरवर्षी काढला पाहिजे उन्हाळ्यामध्ये <coughs> त्यामुळे काय होतं की आपल्या शेततळ्याची पाणी साठवण क्षमता ही अबाधित राहते <coughs> शेततळ्याच्या बाजूवर चारी बाजूवर किंवा तळाच्या पृष्ठभागावर काही झाडं झुडपं वाढले असतील तर ती आपण तोडून घेतली पाहिजे शेततळ्याचं जे प्रवेशद्वार असेल किंवा निर्गमद्वार त्याला आपण दगडी आच्छादन करत असतो दगडांचं आस्तरीकरण करत असतो की ते पाणी तिथली माती वाहून जाऊ नये त्यासाठी तर हे सुद्धा प्रत्येक काला म्हणजे हंगामानंतर ते दगड जर विस्कळीत झाले असतील तर ते अस्तरीकरण सुद्धा आपण व्यवस्थित करून घेतलं पाहिजे आणि शेततळ्यातील पाणी ज्यावेळेस पूर्ण क्षमतेनं शेततळं भरतं तर ते पाणी अतिरिक्त पाणी आपण खालच्या बाजूला काढून देण्यासाठी सांडव्याची सुद्धा व्यवस्था केली असते तर अशा सांडव्यामध्ये जे काही दगडाचं आस्तरीकरण असतं ते ते जर विस्कळीत झालं असेल तर त्याचीसुद्धा आपल्याला देखभाल दुरुस्ती करणं फार गरजेचं आहे तर आजच्या आपल्या या विषयानुरूप आपल्या सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना आणि शेतकरी बांधवांना आपण शेततळी कोरडवाहू शेतीसाठी एक संजीवनी या विषयावरती काय संदेश द्याल मी शेतकरी बंधूंना एक विनंती करू शकतो की बाबा केवळ अनुदान मिळतं म्हणून आपण शेततळी घेऊ नका कारण शेततळ्याचा जो मूळ उद्देश आहे तो आपला साध्य झाला पाहिजे की शेततळ्याच्या माध्यमात माध्यमातून आपली कोरडव शेतीची उत्पादकता ही कशी आबाधित राहील याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे आणि मग जास्तीत जास्त खरीप हंगामातच आपल्याला शेततळ्यात जे काही पाणी साठलेलं आहे त्याचा पुनर्वापर आपण म्हणून की ठिबक असेल किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकांना एखादं किंवा दुसरं जरी आपल्याला पावसाच्या उघडीपीच्या काळामध्ये आपल्याला जर सिंचन देता आलं तर निश्चितपणे त्या शेततळ्याचा जो हेतू आहे तो साध्य झाला असं म्हणता येईल नक्की सर खूप योग्य आपण सल्ला दिलेला आहे कारण आपल्याला यावरती एक पर्याय म्हणून शेततळी उपलब्ध आहे तर त्याचा योग्य तेच वापर करणं नक्कीच गरजेचं आहे सर एका महत्त्वाच्या विषयावरती आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन केल्यात त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार नमस्कार